और देख मता शेवंती याद से बोल शंकर को उद्या भेट म्हणा आम्हीला अनामी आम्ही उद्या तुमच्या घरला आले तर सांगा आणले रात्री कवाबी येतात आणि कवाबी जाते रोज घरी रात्री अन्नाचा नासाड आणि मी बसतो आपली वाट बघत तू काहून कुठं काम करत नाही शेवंती मदत को मदत करणार आपना मी टाईम काढता हाव हाव आहो मला घरी बसून राहायला गोड थोडीच वाटते तुम्हीच विचारा त्यांवंतीला कामले का नाही धाडत ते कामाला जाण्याचं नुसतं नाव जरी काढलं तरी टकुर फिरत त्यांचं ते तू फिकर नको करू मी सांगते शंकरायला समजाव ना हाव मी पण हेच सांगून राहिले नाहीला आय सानी चलती मया हाय अल्ला देख शंकर के वाजते बिर्याणी ला इथे घासभर यादच राहत नाही मला रात को खिला ना उसको हा मायाची बिर्याणी लय आवडते त्याला आजीबाई दुरून दुरून हा हा दूर से बात करते ना तबियत पाणी काय म्हणून राहायला अगं पाठ दुखी गुडघे दुखी अगदी पाठ सोडत नाही बघ माझी तुझं दमा बरा आहे का दमा बरा आहे आजीबाई पण डोल्यात फूल पडून राहिले अगो बाय रफिक महागायची दवा आणतो डोल्यात घालतो पण काय फरक नाही बघा हा उसको बोल ना शंकर को चलती नाही हा हा आजीबाई हा उभे उभ्या ठाकले तुम्ही बसून घ्या नको शंकर साठी खोबऱ्याच्या वड्या आणल्यात अगं हात लांब हात रात्री आठवणीने देत त्याला आणि तू सुद्धा चाग बाई आणि सांग प्रमाण कस बरोबर झालंय की नाही काय बरोबर नाही प्रमाण म्हणजे करम माझ अगं साखर तूप खोबरं सगळं बरोबर झालंय की नाही ते बघायचं म्हणून प्रमाण काय भाषा परमन हा नको ती रफिकची बुडी कोण्या पाटावर बसली होती तिथे मले नको काय येते की नाही मला ती भाषा हाव हाव हा ही तपासली होती मग इथे टेकते बसा चाकरू आजीबाई नको आजीबाई तुम्ही आमच्याकडं चहा बी घेत नाही एक दिस त्यांनी चहा प्यायची जबरदस्ती केली तर घरनं आदनाचं पाणी घेऊन आला मग काय लिहा आमच्यासाठी रोज गोडदोड घेऊन येता अग ही जन्माचे सवळ्याची सवय जात नाही बाई आणि तुझ्या शंकऱ्यावरचा जीव उडत नाही हा